अरे म्हणजे जो तो कार्यकर्ता आपल्या मस्तीमध्ये काम करतोय, राम मंदिराचं काम करता कोणाला सांगण्याची गरज पडत नाही, पण आम्ही त्याच्याकरता बैठका घेतल्या आहेत. बैठकीमध्ये झेंडे वाटप चालू आहे, अक्षता वाटप चालू आहे, मंदिरांची साफसफाई चालू आहे, कीर्तनाचे सोहळे आहे, गावात लाईटिंग लावण्याचे आदेश आहे, ढोल ताशे आहे, त्या दिवशी उत्सव साजरा करा, गोडधोड खा, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टीचा सांगण्याचे काम आम्ही या ठिकाणी केलं आहे. आणि आपण जर जात असाल आता कुठल्याही एरियामध्ये तर भगवे पताके आणि राम मंदिराच्या प्रभू रामचंद्रांचा फोटो असलेले पताके सगळीकडे लागताना दिसत आहेत. सगळ्या जनतेमध्ये उत्साह आहे, महिलांमध्ये उत्साह आहे. आता मी ममुराबाद गेलो तर तिथे सप्ताह बसला आहे आणि तो बरोबर 22 तारखेला संपणार आहे. असे प्रत्येक ठिकाणी जनतेने जोरात काम सुरू केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की दिवाळीपेक्षाही जोरदार सण जसा मनवला जाईल त्याच्यापेक्षा जोरदार हा उत्सव या ठिकाणी मनवला जाणार आहे. भाऊ, त्या दिवशी वैयक्तिक तुम्ही कुठे असणार आहे किंवा तुमच्याकडून कसा आनंद साजरा केला जाणार आहे? मी तर माझ्या गावात रामलल्लाची आरती करणार आहे. प्रॉपर गावामध्ये जिथे मी राहतो तिथे राम मंदिरावर आमची आरती आहे. 21 तारखेला एक रॅली काढलेली आहे, धरंगावला रॅली आहे. जिथे जिथे मला दिवसभरामध्ये जाता येईल तिथे तिथे जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही सांगितलं की आता सध्या तरी अयोध्येला जाऊ शकणार नाही, मात्र भविष्यामध्ये एक संपूर्ण ट्रेन घेऊन जाणार आहे. मी ठरवलेलं आहे की मार्चच्या एंडिंगला किंवा मग लोकसभेच्या निवडणूक आटोपल्यानंतर एक स्पेशल ट्रेन जळगाव ग्रामीणची मी अयोध्येला घेऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे सगळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि मग त्यांच्यावर एक दर्शन पण होईल, रामलल्लाचं गेट टुगेदर पण होईल आणि थोडा एन्जॉय पण होईल. एक राजकीय प्रश्न आहे, रत्नागिरीला राजन साळवींकडे बघा आता जे सगळीकडे धाडी पडत आहे, कोणाकडे नोटा सापडत आहे, आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडत आहे, बसा पडत आहे, त्याचा आमचा काय दोष आहे? हे कारवाया करणं हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो. जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच, दाखल होणारच ते. त्यामुळे आता टमुकच माणूस आहे, ढमुकच माणूस आहे, याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच राहिलं नाही. पण 22 तारखेला एक सुट्टी जाहीर करण्याची पण मागणी होते की 22 तारखेला संपूर्ण देशात सुट्टी द्यावी. जळगाव जिल्ह्यात पण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व त्या संदर्भात काही चर्चा बैठका निर्णय होईल का? आता मी उद्या मुंबईत आहे, आदरणीय देवेंद्रजी मुंबईत आहे, आदरणीय अजितदादा आहे, मुख्यमंत्री मोदयाचा दावासला गेलेले आहेत, त्यांच्याशी विनंती करून विचारून बघू. कारण की सर्वांमध्ये हा निर्णय घेतला गेला, हा माझा एकट्याचा निर्णय नाही आहे. संजय राऊतांनी आता एक केलेलं आहे वक्तव्य की 8000 करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे कुठे आजच्या सरकारच्या याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं. सिद्ध करावं ना, नुसतं बरबड नाही करू. एका पेपरामध्ये आग्रलेख लिहिण्यासारखं नाही आहे, त्याला कागद लागतं बाबा. सोन्याला म्हणा कागद दे, ठीक आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.